यावली साल से रस्त्याचे काम संतगतीने चालू असल्याने माडा शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन व सह्याची मोहीम करण्यात आली। या आंदोलनावेळी सोलापूर जिल्हा शिवसेना समन्वयक शिवाजी सावंत, शिवाजी जगदाळे, शंभू साठे, सागर खरात, संदीप साठे, पृथ्वीराज साठे, बाळासाहेब पवार, चंदू कांबळे आदि मान्यवर या आंदोलनास उपस्थित होते। रस्ता रुंदीकरणाचं काम गेले 8 महिने चालू आहे। अतिशय संतगतीनं काम चालू असल्यामुळं जी वाया चौकामध्ये शिवाजी चौकामध्ये ही वाहनाची अडथळा येतो आणि अडचण होते। रहदारीला खूप अडचणी त्रास होतो लोकांना, त्यामध्ये अपघात येण्याची सुद्धा शक्यता जास्त असल्याकारणानं इथल्या माढा शहर शिवसेनेनं या ठिकाणी सह्यांची मोहीम राबवलेली आहे, जेणेकरून या रस्त्याचं काम ताबडतोब मार्गी लागावं आणि काम सुरू होणार रस्ता वाहतुकीसाठी त्यांनी तयार करून द्यावा म्हणून सह्याची मोहीम आहे। त्यासाठी आता मी तहसीलदार साहेबांशी बोललो आणि संबंधित अधिकाऱ्याशी बोललो, त्यांनी सांगितलं की 3 वाजेपर्यंत ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये अधिकारी तिथं व्यस्त असल्याकारणानं 3 वाजतानंतर ते अधिकारी येऊन लेखी पत्र इथं देतील, त्यावेळेस जे इथलं आंदोलन संपेल आणि रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल असं त्यांनी आम्हाला आता आश्वस्त केलेलं आहे। आज या माडा शिवसेनेच्या वतीने माडा शहरातून जो यावली ते नाही चौकात आहे जो सालशे रस्ता आहे करमाळ्यापर्यंत, त्या रस्त्याचं काम अगदी कासव गतीने चालू आहे। कासव गतीने म्हणण्यापेक्षा कासव गतीने काम जरी असलं तरी ह्या कामाच्या रस्त्यामध्ये वारंवार अपघात होणे, स्लिप मोटरसायकल घसरून पडणे ह्या बाबी नेहमीच घडतात। माझ्या चौकामध्ये झेंडे गल्लीमध्ये मी स्वतः मंडळीला येऊन पडलो, म्हणजे एवढे मोठे दगड त्या ठिकाणी सारत नाहीत किंवा काय करत नाहीत। जवळजवळ लॉकडाऊनच्या अगोदरपासून या शिवाजी चौकातलं तर काम चालू आहे, जवळजवळ 8 महिने झालं। हे काय काम करण्याची पद्धत आहे का ठेकेदाराची? त्याच्यावर कुणाचं नियंत्रण आहे का नाही? ह्या बाबी सगळ्या जनतेला कळायला पाहिजे आणि अधिकाऱ्यांना सांगून ऑक्टोबर महिन्यामध्ये निवेदन दिलं होतं की या दिवसामध्ये अधिकारी करून घेतो म्हणले होते, तरी देखील त्या कामाला गती येत नाही। काम जसंच राहतं आहे अगदी कासवगतीनं म्हणण्यापेक्षा कामच बंद पडतं काय का वेळेला। दुसरी बाब म्हणजे MSEBC जी पोल आहे त्याच्या तारा खाली आहे, ह्या तारामुळं शॉर्ट सर्किट होण्याची आजच अपघात होता टळला। तर याच्यामध्ये काय प्रशासन किंवा हे ठेकेदार अधिकारी एखाद्या माणसाचा जीव जाण्याची वाट बघत आहेत का हे मला काय समजणार। तर ह्या कामासाठी अधिकाऱ्यांनी जर हे होत नसेल तर त्यांनी आपलं राजीनामा देऊन घरी बसावं, नाहीतर आपलं सांगावं आम्हाला प्रशासनाला आम्हाला होत नाही। तर ठेकेदारांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालावं, अधिकाऱ्याचा त्यांच्यावर वचक नाही, त्यांच्यावर नियंत्रण नाही, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतील। अगदी 6-6 महिने 8-8 महिने जर काम एकाच चौकात रेंगाळत असेल तर ह्याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट कोण नाही, याचा सगळा विचार करून प्रशासनाने ठेकेदारांनी त्याची नोंद घ्यावी, अन्यथा आम्हाला पुढील उग्र आंदोलन करण्याची वेळ येईल, मग त्याला जबाबदार शासन राहील। एवढं बोलतो जय महाराज। इथं माडा शिवसेना शहरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे आंदोलन सह्याची मोहीम आयोजित केली आणि यावली सालशे मार्ग 1 वर्ष झालं काम चालू आहे। अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळं आणि कॉन्ट्रॅक्टदार जाणून बुजून लक्ष देत नाही ह्याच्याकडं, अधिकाऱ्याची वचक नाही ह्याच्यावरती। किती दिवस झाले माड्या शहरातल्या नागरिकांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी त्रास होत आहे, ह्याला जबाबदार कोण? तर आता तर आम्ही हे आंदोलन केलं नाही, जी इथून पुढे जी आंदोलन केलं जाईल ती आम्ही अधिकाऱ्याच्या तोंडाला काळीमा फासणार मी एवढंच बोलतो। आणि ह्यांनी तर लवकर काम नाही केलं तर शिवसेना ग बसणार नाही, माड्यातली जनता ग बसणार नाही, एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।